तर काल शिवसेनेच्या जुन्या जाहिरातीवरून वादांचं वादळ उठवल्यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेनं नवी जाहिरात वृत्तपत्रांमध्ये जारी केली आहे आणि या नव्या जाहिरातीतून सारवासारव करण्यात आली का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। काल सकाळी सर्व वर्तमानपत्रात जाहिरात आली। सकाळी 10:00 दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून भाजपच्या नेत्यांना ही आम्ही प्रकाशित केलेली नाही असं सुचवलं गेलं। प्रत्यक्षात लगोलग खुलासा न येता 1:30 शिंदे शिवसेनेकडून पहिला खुलासा आला। शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन ही जाहिरात आमची नसल्याचं सांगितलं, पण त्यातही तो हितचिंतक कोण हे शंभुराज देसाई यांनी सांगितलं नाही। जर या जाहिरातीमुळे भाजप शिवसेनेच्या संबंधात मिठाचा खडा पडला होता तर अशी चुकीची जाहिरात दिल्याची कुठली कारवाई केली तेही सांगितलं नाही। त्या जाहिरातीत प्रकाशकाचं नाव जाणीवपूर्वक छापलं गेलं नव्हतं का असाही सवाल उपस्थित होतो। संध्याकाळच्या कोल्हापूरच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं जाहीर कौतुक केलं आणि माध्यमांना प्रतिक्रिया देताना ही आमची जाहिरात नसल्याचं सांगितलं आणि मग दुसऱ्या दिवशी नवी जाहिरात प्रकाशित केली। या सगळ्यांचा अर्थ असा होतो की जी चर्चा शिंदे सेनेला अपेक्षित होती ती होऊ दिली, त्यानंतर पहिला खुलासा आला आणि मग आज नवीन जाहिरात आली। दरम्यान जुन्या आणि नव्या जाहिरातीवरून भाजप आणि शिंदे गटानं काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। त्यांनी देवेंद्रजीशी कंपॅरिझन एकनाथजी सोबत करणे हे थोडस त्या ठिकाणी अचंबित करणार होतं किंवा सरकारला डॅमेज करण्याकरता किंवा सरकारमध्ये त्या ठिकाणी मनमुटाव तयार करण्याकरता कोण काम करताय ते यानंतर करू नये याकरता निश्चितपणे मी एकनाथजी आणि देवेंद्रजींशी बोलून एक त्यांची भेटही घेणार आहे आणि सांगणार आहे की बाबा याच्यामध्ये काहीतरी यानंतर असं होऊ नयेची काळजी घेतली पाहिजे। खरं म्हणजे आपल्या विदर्भात म्हणतात की मेंढकीनं कितीही ताणलं तरी हत्ती बनत नाही, बेडूक किती फुगला तरी हत्ती थोडी बनणार आहे। एकनाथजी शिंदे आदरणीय मुख्यमंत्री आहे, सर्व भारतीय जनता पक्षाने सर्व जनतेने त्यांना स्वीकारलं आहे, पण त्यांचे सल्लागार मला असं वाटतं चुकीचे सल्ले देत असतील, कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही आहे। वरच्या लेवलला ते त्याचा विचार करतील, बेडूक फुगतो का सुचतो ते नंतर मग ते वरती बसल्यानंतर ठरवतात। आता झालं गेलं त्याच्यावर जास्त चर्चा न करता आपण एकत्रपणानं 24 जास्त खासदार कसे निवडून आणायचे, 24 परत महाराष्ट्रात महायुतीचं सरकार कसं आणायचं या दृष्टीनं काम करूया आणि या सगळ्यावरती एक मध्यमार्ग म्हणून एक समन्वय समिती ही माननीय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हे लवकरच गठित करणार आहेत। तर काल जुनी जाहिरात जारी केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता आणि आता नवी जाहिरात आल्यानंतर महाविकास आघाडीनं पुन्हा निशाणा साधलाय, टोलेबाजी केली आहे पाहूयात। सगळ्या वर्तमानपत्रात कोटी रुपयाहून जास्त पैसे लागतात जाहिरात द्यायला असा कोण हा वेलविशर आहे ज्या या वेलविशरनी कालच्या जाहिराती दिल्या? एक, आणि मला असं वाटतं आजचं डिझाईन कदाचित दिल्लीवरनं आलं असावं अशी शक्यता नाकारता येत नाही। कालच्या जाहिरातीवर सारवासारव करण्याचा प्रयत्न हा आजच्या जाहिरातीच्या निमित्तानं झालेला आहे का अशा प्रकारचा प्रश्न साहजिकच महाराष्ट्रातल्या जनतेला पडतो। असा कोण हितचिंतक त्यांना मिळालेला आहे त्याचं नाव त्यांनी सांगावं। जो बुन से गयो हौस से नाही आहे, काळजी बियागुरू आणि बेइज्जती आणि हास्यास्पद प्रकार झाला, जो बुन से गयो वो हौस से नाही आहे, त्यांच्या मनामध्ये काय अंतरंगात काय काल स्पष्ट झालं की ज्या माणसाने बोटाला धरून त्या पदावर तुम्हाला बसवलं त्याची इतकी अवहेलना करणं हे शोभत नाही। त्यांच्या वृत्तीचा मी अनुभव घेतलेला आहे, मला माहिती आहे सगळं आणि म्हणून मी सांगतो राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेले मुख्यमंत्री आहेत ते, आम्ही ठाण्यात बघितलेलं आहे सगळं। इसमें हमारे मित्र देवेंद्र फडणवीस इनका बड़ा नुकसान हो रहा है, दोस्त दोस्त ना रहा, यार यार ना रहा, ऐसी स्थिति हमारे मित्र दोस्त देवेंद्र फडणवीस की बनी हुई है। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।